आमदार अपात्रतेची सुनावणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे, त्यासाठी विधिमंडळ शनिवारी नोटीस पाठवणार आहे. या सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना बोलवण्यात येणार आहे. पाहूया त्यासंबंधीचा खास रिपोर्ट. राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणात आता हालचालींना वेग आलाय. सर्वोच्च न्यायालयात 18 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाला उत्तरदायी आहेत असं स्पष्ट केलं होतं. 11 मे 2023 रोजी दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयानं आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्याकडे सोपवलं. याच अनुषंगाने 11 मे रोजी दिलेल्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षांनी काय केलं असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला. यानंतर राहुल नार्वेकर थेट दिल्लीत दाखल झाले आणि काही भेटीगाठी कायदे तज्ज्ञांच्या सोबत होत्या असं नार्वेकर यांनी सांगितलं. आपल्या सर्वांनाच माहित आहे की आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिलेले होते आणि तसंही आमची सुनावणी 14 तारखेला झालेली आणि आमची शेड्यूल सुनावणी होतीच, त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही निश्चितपणे सुनावणी घेऊन जे प्रोसिजरल एस्पेक्ट असतील त्या संदर्भातला निर्णय घेऊ. दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना सुद्धा बोलवलं जाईल असं गरज पडली तर त्यांनाही बोलवण्यात येईल. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना सुनावणीच्या दरम्यान बोलवणं ही मोठी राजकीय घडामोड असणार आहे. तर राज्यात मागच्या वर्षी झालेल्या सत्तांतराच्या नंतर सर्वोच्च न्यायालयात 4 प्रमुख याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यातील 16 आमदारांना निलंबित करण्याची याचिका सगळ्यात महत्वाची होती. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्याकडे सोपवण्यात आलंय. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर या प्रकरणी काय कार्यवाही होते याकडे देशाचं लक्ष लागलंय. विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेसंदर्भात काय निर्णय घ्यावा यासाठी दिल्लीत यावं लागलं असेल भाजपा कार्यालयात भाजपा मुख्यालयात, तर आमच्या मनात ज्या शंका आहेत त्या शंकांना बळी मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि निर्णय स्पष्ट असताना त्यांनी फक्त वेळकाढूपणाचं धोरण स्वीकारलं. न्यायालयानं सांगितलंय आम्ही तुमचा आदर केला, तुम्ही आमचा आदर करा. हा न्यायालयाच्या मनाचा मोठेपणा आहे. पाहू आता काय होत आहे ते पाहू. अपात्रतेचा हा कायदा बदलत जाणारा आहे असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केलं होतं. परिस्थितीनुसार या कायद्यात बदल होत असतात, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांच्या प्रकरणात अनेक विषयांवर तज्ज्ञांच्या सोबत चर्चा झाल्याचं नार्वेकर म्हणाले. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणाच्या कार्यवाहीनं आता वेग घेतल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.